नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। नांदर जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संजय गांधी निराधार योजनेतील मंजूर झालेल्या 82 पत्रांचे वाटप अध्यक्ष ज्योती आदाटे आणि समिती अध्यक्ष बिपिन कदम संतोष भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता वृद्ध निराधार दिव्यांग इत्यादींचा समावेश होता। आजपर्यंत समिती स्थापन झाल्यापासूनची 4 मीटिंग झाल्या। आज अखेर 350 प्रकरणे तडीस लावल्यापैकी 50 प्रकरणे अपात्र असल्याने निकाली काढण्यात आली। यावेळी सर्व लाभार्थ्यांना अध्यक्ष ज्योती आदाटे यांनी मार्गदर्शन केले आणि सांगितले की जी कोणी भगिनी दुर्दैवाने विधवा होईल तिला तात्काळ 2000 रुपये मिळण्याची सोय आहे, त्याचा लाभ घ्यावा। फक्त ती महिला दारिद्र्य रेषेखालील यादीतील असावी। यावेळी तलाठी MI मुलानी व SI खतीब, लिपिक सचिन गुरव आणि प्रियंका तुपलोंडे इत्यादी उपस्थित होते। 5 मार्च रोजी आमची संजय गांधी निराधार योजनेची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आमचे समिती सदस्य बिपिन कदम, संतोष भोसले आणि इतर आमचे सर्व समितीच्या सदस्यांनी समितीमध्ये जवळपास 82 प्रकरणं मंजूर केली। ही 82 प्रकरणं मंजूर केलेली आज त्या मंजुरीची पत्रं आज आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत वाटप केलेली आहेत। जवळपास आमच्या हे 4 मीटिंगा झाल्या। समिती स्थापन केल्यापासून 4 मीटिंगामध्ये आम्ही 400 प्रकरणं मंजूर केली आणि त्यामध्ये जवळपास 50 प्रकरणं निकाली काढली। निकाले म्हणजे काय, अर्थाने अपात्र असल्यामुळं ते वयामध्ये बसत नसल्यामुळं, तर इथून पुढील मी सर्व लाभार्थ्यांना किंवा भविष्यात जे कोणी लाभ घेणार आहेत त्यांना पण सांगू इच्छिते की तुम्ही काटेकोरपणे कागदपत्रांची पूर्तता करा, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये। त्रास झाल्यामुळं काय होते, ह्या ठिकाणी आम्हाला नाईलाजाना अपात्र असल्यामुळं निकाली काढावं लागतं। त्या माऊलीचा, त्या माझ्या बांधवाचे विनाकारण पैसे वाया जायला नको। एखाद्या महिलेचा नवरा जर मयत झाला असेल तर तिला तातडीने 20,000 मिळायची सुद्धा तरतूद आहे। तुम्ही समाजात राहत असताना आजूबाजूला असं कोणी निदर्शनास आलं तर त्यांना ही सुद्धा कल्पना द्या। आपल्यासारखे अंध असतील, अपंग असतील, जे असं 3 जेना म्हटलं जातं कमी उंचीच्या, त्यांना सुद्धा आपण देतो, घटस्फोटिता न देतो, विधवा परित्यक्त्या आणि ज्या मुलीचं लग्न 35 वर्ष उलटून गेले तरी लग्न होत नाही त्यांना सुद्धा पेन्शन मिळते। हे तुमचं कर्तव्य आहे। आपल्याला लाभ मिळालाय, इतरांना पण लाभ मिळावा ही भावना तुम्ही ठेवा आणि ह्या पद्धतीनं तुम्ही इतरांना पण मदत करा। आणि सगळ्यात महत्वाचं मी सातत्यानं सांगत असते की ज्या एजंटांनी तुमचं काम करून दिलं असेल तर त्यांना इथून पुढे पैसे द्यायची गरज नाही। पैसे द्यायचे नाही, पासबुक द्यायचं नाही आपलं आणि स्वतः व्यवहार करायचा, बँकेत जाऊन स्वतः पैसे काढायचे आणि अगदी निर्भयपणे सगळे व्यवहार तुम्ही हाताळा। कुणालाही घाबरू नका। जर कोणी त्या त्रास देत असेल, वाटत असेल, आमच्या सर्व समितीशी तुम्ही संपर्क साधू शकता। हां।